देशातल्या सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्सपोचं उद्घाटन आज झालं. पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर मोशी इथे आयोजित या 3 दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपलं मनोगत मांडलं. संरक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था आणि MSME यांच्यात निकोप स्पर्धा झाल्यास देशासाठी चांगली आणि कमी किमतीतली उत्पादनं मिळू शकतील आणि देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असं भट यांनी यावेळी सांगितलं. एका सर्वेक्षणात शस्त्र निर्यात करणाऱ्या 25 देशांमध्ये पहिल्यांदाच भारताचा समावेश झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. आत्मनिर्भर भारतामध्ये महाराष्ट्राचं MSME क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असून महाराष्ट्र संरक्षण उत्पादन निर्मितीमध्ये देशातलं अग्रणी राज्य आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात हवाई वाहतुकीच्या यंत्रणेच्या उत्पादनाच्या विविध कंपन्या आहेत असं सांगत भारताच्या 2023 यशस्वी चांद्रयान मोहिमेत उपयोगी अनेक उपकरणांचं उत्पादन राज्यात झालं, तसंच एरोस्पेस धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, असं त्यांनी सांगितलं. पुण्यामध्ये तर DRDOची स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅसिलिटी आहे आणि अर्थातच NDA सारखी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी सारखी देशाची संरक्षण क्षेत्रातली सगळ्यात महत्वाची अकॅडमी ही देखील आपल्या पुण्यामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की डिफेन्स MSME एक्सपो करता सगळ्यात महत्वाचं स्थान जर कुठलं असेल तर ते निश्चितच महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्येही पुणे आहे आणि म्हणूनच आपण हा एक्सपो या ठिकाणी आयोजित केला. 2017 महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्याने एरोस्पेस अँड डिफेन्स पॉलिसी तयार केली आणि 1000 कोटीचा फंड एंजल इन्व्हेस्टर्स म्हणून आम्ही त्या ठिकाणी लोक जमा केले आणि 1000 कोटीचा फंड तयार केला. आणि आज मला सांगताना आनंद वाटतोय की त्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्य सरकारचा फंड यूज करून 600 MSME तयार झाल्या आणि केवळ 300 कोटी रुपये आपण लावले आणि त्यातनं 12 ते 15 हजार कोटी रुपयाची व्हॅल्यू या MSME तयार केली आणि आज आत्मनिर्भर भारतामध्ये या महाराष्ट्राच्या MSME या ठिकाणी काम करतायत. देशाच्या आत्मनिर्भरतेत संरक्षण क्षेत्राची भूमिका महत्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं सामर्थ्य जाणत मेक इन इंडियाचा नारा देत संरक्षण सामग्री देशात बनवण्याची योजना आखली, असं फडणवीस यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की ज्या लोकांना भारताला शस्त्रास्त्र द्यायचे आहेत त्या लोकांना त्या शस्त्रास्त्रातील काही भाग हा भारतामध्येच मॅन्युफॅक्चर करावा लागेल आणि हे करताना आपल्या लोकांसोबत त्यांना टायअप करावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था ही मोदीजींनी उभी केली. आणि आता भारताची ताकद ओळखून पहिल्यांदा भारताला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते आहे, त्यामुळे जगातलं बेस्ट आर्म्स अँड अॅम्युनिशन हे भारतामध्ये तयार होत आहे, त्याचं तंत्रज्ञान भारताजवळ आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये भारताला कोणी थांबवू शकणार नाही. मोदीजींची जी दूरदृष्टी आहे या दूरदृष्टीमुळे 1000 कोटी रुपये जे आम्ही विदेशाला देत होतो आमच्याच देशात मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं, आमच्या देशाला उद्योग मिळाले, आमच्या देशाला रोजगार मिळाला आणि आम्ही आत्मनिर्भर देखील झालो. आज आत्मनिर्भरतेत डिफेन्सचं जे क्षेत्र आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.